कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। महाराष्ट्रातील सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो। या भागातील शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने अन्नधान्य आणि कडधान्य ही पिके घेत होते। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेजबाबुळगाव येथील शेतकरी धनाजी आणि संभाजी गरड हे बंधू सुद्धा सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने आपली शेती करत होते। सुरुवातीच्या काळात कॅनल यायच्या अगोदर ज्वारी, बाजरी, गहू, मटकी, हुलगा ही पिके आम्ही घेत होतो। सध्या 1987 पासून कॅनल आल्यानंतर पारंपरिक शेती सोडून आम्ही ऊस शेतीकडे वळालो। ऊस शेतीनंतर आम्ही केळी वगैरे पिके घेत होतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाटाद्वारे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे शेतकरी ऊस आणि केळी यासारखी पिके घेऊ लागले। परंतु या पिकांना जास्त पाणी लागत होते आणि म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते। गरड बंधूंनी हे ओळखून कमी पाणी लागणाऱ्या कोरडवाहू फळबागांची लागवड करण्यास सुरुवात केली। या जमिनीमध्ये पूर्वी वडील आमचे गहू, मका, ज्वारी, तूर, हरभरा यासारखे सीझनल पिकं त्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार घ्यायचे। साधारणपणे 1990 पासून आम्ही ऊस शेती घ्यायला सुरुवात केली। विहीर खोदल्यानंतर विहिरीतलं काय पाणी आणि कॅनलचं पाणी ह्याच्यापासून ऊसाचं उत्पन्न घ्यायला सुरू केलं। परंतु ऊस शेतीमध्ये म्हणजे जे पाणी प्रमाण खूप लागतं ऊसाला पाण्याचं, म्हणून आम्ही साधारणपणे 94-95 ऊस शेतीऐवजी फळबागाकडे लावल्या पाहिजे आणि कमी पाण्याची पिकं घेतली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही विचार करून साधारण 94-95 आम्ही लिंबूची, आवळ्याची, सीताफळाची बाग आमच्या या शेतामध्ये लावली आणि वाढवली। कोरडवाहू फळबागांमध्ये गरडबंधू लिंबू या फळपिकाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करतात। त्यासाठी मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंबाच्या साई सरबती या जातीची निवड करून त्यांनी लागवड केली। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून या जातीची रोपे आणून त्यांनी शेतामध्ये योग्य अंतरावर खड्डे घेऊन रोपांची लागवड केली आहे। लिंबू या फळपिकासाठी गरडबंधूंनी हस्तबहाराची निवड केली आहे। उन्हाळ्यामध्ये फळाची काढणी पूर्ण झाल्यानंतर ते बागेची स्वच्छता करतात आणि बागेची छाटणी करून घेतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते। लिंबू फळपिकाच्या पाणी व्यवस्थापनासाठी ते ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात। बागेला हंगामानुसार आणि फळधारणेनुसार योग्य अंतराने पाणी दिले जाते। तसेच बागेमध्ये पाण्याचे कमी प्रमाणात बाष्पीभवन व्हावे यासाठी झाडांभोवती उसाच्या पाचटाचे आच्छादन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत झाली आहे। लिंबू या फळाचा स्वयंपाकामध्ये दररोज उपयोग होतो। या फळाचा औषधी उपयोगासाठी वापर होत असल्यामुळे त्याला वर्षभर मागणी असते। गरडबंधूंच्या लिंबू बागेतील फळे डिसेंबरपासून काढणी करण्यास तयार होतात। ते फळांची आठवड्यातून 2 वेळा काढणी करतात। बाजारभावानुसार वेगवेगळ्या मार्केटचा विचार करून फळांची विक्री करतात, त्यामुळे त्यांना त्यापासून जास्तीत जास्त फायदा होतो। मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत विद्यापीठात झालेले संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवले जाते। शेतकऱ्यांनी संशोधन केंद्राशी संपर्क साधल्यास त्यांना विविध कोरडवाहू फळबाग लागवडीसाठी शास्त्रीय माहिती पुरवली जाते।
सोलापूर हा दुष्काळी जिल्हा असल्यामुळे कृषी संशोधन केंद्रामार्फत कमीत कमी पाण्यावर कोरडवाहू फळपिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी माहिती पुरवली जाते. तसेच या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा कमी वापर करण्यासाठी फळबागांसाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा शास्त्रीय वापर करण्यासाठी सल्ला दिला जातो. तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी मोहोळच्या कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून लिंबू या कोरडवाहू फळपिकाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास जास्त उत्पादन घेण्यासाठी हे फळपीक वरदानच ठरेल यात शंका नाही. आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. जलसंधारणाचं महत्व न्यार, पाण्या वाचून अडत सार, श्रमदानातून बांधले तळे, वर्षभर शेतीला पाणी मिळे, कला जलसंधारणाची वृद्धी, पाण्याची होईल समृद्धी.